हा बर थांबा असं इथं थांबा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की हो ताई क्या तृप्ती देसाईंनी जी विकृती दाखवली आणि हिंदू धर्माच्या देवस्थानांबद्दल जे विकृत शब्द वापरले आणि जे आक्षेप घेतले ते आम्हाला कदापि मान्य नव्हते आणि आम्ही त्याला पहिल्यापासून विरोध केला होता। आज पोलीस प्रशासनाने त्यांना अटक करून जे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या त्याच्यासाठी सहकार्य केलं, त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाचे आभार मानतो। आणि तृप्ती देसाईंना जाहीर आव्हान आहे, त्यांनी कुठेही महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं स्टंट करण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण महासंघ त्यांना खंबीरपणे तोडीस तोड उत्तर देईल। जेव्हा परवा सांगितलं होतं की आम्ही शिर्डीमध्ये येऊन तो बॅनर राखलो, आम्ही इथं संघटितपणे विरोध करायचं ठरवलं, दोन दिवस शिर्डीमध्ये मुक्काम करून सर्व हिंदुत्वादी संघटनांना एकत्र केलं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याचं यश की आज 5000 पेक्षा जास्त महिला इथं उभ्या होत्या त्यांच्या स्वागतासाठी। त्यांना याची कल्पना आल्यामुळेच त्यांनी पोलिसांकरवी स्वतःला अटक करून घेतली, मीडियाला सांगून मीडियाला कळत होतं मीडिया पुढे कुठे जाणार कुठे राहणार ते कळत असताना मुद्दाहून ते करून घेतलं असतं तरी सुद्धा आज आम्ही थांबलेलो नाहीये। त्यांनी आमचं आव्हान आहे त्यांना तुमच्या माध्यमातून की यापुढे असं कुठेही करायचं असेल तर परत 2 दिवसाआधी कळवा, त्यांना तसंच संघटनपणे विरोध केला जाईल, यापुढे महाराष्ट्र त्यांची नाटकं खपवून घेणार नाही। तृप्ती देसाईला जो सुप्रियामध्ये अटक केली ती योग्य केली, ती जर शिर्डीत आली असती आणि स्टंटबाजी केली जर शिवसेना महिलांच्या वतीने स्वाती परदेश यांनी काळं फासल्याशिवाय राहिली नसती, यापुढे जर त्याकडे आल्या तर काय केलं नाही, यापुढे जरी ती आली तर तिला जो आमचा निर्णय तोच निर्णय राहतो। कुणाकुणाचे आभार मानणार, कुणी कुणी शासनाचे आभार, पोलीस स्टेशनचे आभार मानणार, संस्थांचे आणि जो संस्थांनी निर्णय घेतलेला तो योग्यच निर्णय आहे, त्याला शिवसेना महिला आघाडी पूर्णपणे पाठिंबा देत आहे।